नमस्कार, सुप्रभात. मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने. हिंमत असेल तर निवडणुका लढाओ. मैदानात येऊन 288 पैकी 8 तरी उमेदवार निवडून आण. सांगितील सभेतून भुजबळांचं जरांगेना थेट आव्हान. जरांगेंनी फडणवीस मला दरेकरांना शिवी दिली, आता निवडणुकीत एकमेकांचा पाय ओढण्याचा प्रयत्न करू नका. महायुतीतील नेत्यांना उद्देशून छगन भुजबळांचं वक्तव्य. सर्व मराठा समाज वाईट नाही, सर्वांना वाईट टाकू नका. जो ओबीसींच्या जीवावर उठला त्याला सोडू नका. सांगलीतील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांचा इशारा. भुजबळ बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष. महाराष्ट्र सदन खा, मराठा आरक्षण खा, भुजबळांना फुकट खायची सवय. जरांगेंचा हल्लाबोल. कोकणातलं फणस आता उठलंय, त्याला जातीमुळे वैभव मिळालं. मात्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नये, अन्यथा तुमचा कार्यक्रम करू. जरांगेंचा नारायण राणेंवर निशाणा. पाडापाड सुरू केल्यावर एकही येणार नाही, पाडण्यात पण एवढी मजा आहे काय सांगू. भुजबळांच्या आव्हानाला जरांगेंची प्रतिक्रिया. फडणवीस मागे होते म्हणून मला उघडं पाडण्याचा प्रयत्न. सत्तेचा मास करू नका, उद्या आमचीही सत्ता येऊ शकते. मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. पुण्यातील सभेनंतर मनोज जरांगे सह्याद्री रुग्णालयात दाखल. अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून उपचार सुरू. राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण दुसऱ्यांना आहे. एसी मध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत काय कळणार. जरांगेंची राज ठाकरेंवर टीका. दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण. फडणवीसांचं ऐकून नारायण राणेंनी मराठ्यांच्या अंगावर येऊ नये. जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर, दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही, राणेंनी केली होती टीका. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणं शक्य नाही. चार आयोगांनीही तसं सांगितलंय. भुजबळांचं सांगलीतल्या मेळाव्यात वक्तव्य. 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300 आकडाही गाठता आला नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या. शरद पवारांची सरकारवर टीका. दुसऱ्यांच्या घरात काय शिस्त, यापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहा. काँग्रेस 100 आकडा पार करू शकली नाही, प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका. भोकरमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांनी विचारला जाब, आरक्षण दिलं तर सोबत नाही तर विरोधात. आरक्षणासाठी तुम्ही काय केलं, आंदोलकांनी विचारला सवाल. बऱ्याच लोकांना आता तीर्थयात्रेला पाठवण्याची गरज. विखे पाटलांचा नाव न घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा. कोणाला तीर्थयात्रेला पाठवायचं हे जनता ठरवेल. विखे पाटलांच्या टीकेवर बाळासाहेब थोरातांचा पलटवार. सरकारमध्ये फक्त कमिशनबाजी सुरू आहे. लोकांचा पैसा लुटण्यासाठी तिघही जेसीबी आणि पोकलेन घेऊन घराबाहेर पडतात. नाना पटोलेंचा शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा. बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही झुकतं माप मिळायला हवं. केंद्राच्या विचारांचं सरकार राज्यात आलं पाहिजे, म्हणजे निधी आणता येईल, अजित पवारांनी. उद्धव ठाकरे आव्हाड मिटकरींच्या गाडीवर हल्ले झाले, ठाकरेंना हानी पोहोचू शकली असती. राज्यात प्रचंड दहशत, हल्लेखोरांची चौकशी झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. विधानसभेला मवी 180 आकडा पार करणार, महायुतीच्या 100 कमी जागा येतील, नाना पटोलेंचा दावा. नांदेड ही काँग्रेसची भूमी, इथे 90 जास्त इच्छुक. जनता काँग्रेस सोबत, वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. सतेज पाटलांचं वक्तव्य. मातोश्री समोर वक्फ बोर्डासाठी आंदोलन करणारे हे एमआयएमचे लोक होते. एमआयएमच्या प्रमुखाकडे सर्वाधिक वक्फची संपत्ती आहे म्हणून त्यांना भीती वाटते, संजय राऊतांची टीका. मनोज जरांगेंची शांतता रॅली उद्या अहमदनगरमध्ये दाखल होणार. आमदार संग्राम जगताप यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात येईल. जरांगेंच्या शांतता रॅलीसाठी जोरदार तयारी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरात. 11 अकलूज तर दुपारी 2 मोहोळ आणि सायंकाळी सोलापूर शहरात सभा. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज 5 दिवस. आज धुळे आणि अमळनेरमध्ये कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जळगावच्या सागर पार्क मैदानावर पार पडणार लाडकी बहिणी योजनेबाबतचा कार्यक्रम. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ठाण्यात काही लोक येऊन गेले, नको ते बोलले. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. पाठीमागून वार करायची एकनाथ शिंदेना सवय नाही. मराठा आरक्षणापासून इंचभरही मागे सरकलो नाही, दिलेला शब्द कायम. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. भटक्या विमुक्तांची जनगणना झाली पाहिजे, जोपर्यंत समाजाची लोकसंख्या कळणार नाही तोपर्यंत प्रश्न मांडता येणार नाही, शरद पवारांचं विधान. आपण सगळे एक राहिलो तर निश्चित आपला विजय होणार. इंदापूर विधानसभा मतदारसंघात तुतारी वाजवणार, जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त. सध्याच्या सरकारचे 2 राहिल्यानं आश्वासनं देण्याचं काम सुरू. भाजप सरकार आल्यापासून महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला, जयंत पाटलांचा भाजप सरकारवर निशाणा.
बारामती मतदारसंघाचं भवितव्य तरुण रक्ताच्या हातात देणं गरजेचं. युगेंद्र पवारांना तरुणांचा मोठा पाठिंबा. जयंत पाटील यांच्याकडून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचे संकेत. पवारांनी अनेकांना मोठं केलं पण अनेक लोक त्यांना सोडून गेले. काही लोक अमिषाला बळी पडले. सुशील कुमार शिंदेचं विधान. भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटलांकडून शरद पवारांची भेट. शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना बुके देऊन केलं स्वागत. घरात जेवण करायला सांगा पण ते पण आम्ही करू पण मतदान आम्हालाच करा. कोल्हापूरच्या मेळाव्यात हसन मुश्रीफ यांचं विधान. तर उद्या हे अंघोळ घालायलाही येतील. जयंत पाटलांचा टोला. अजितदादांच्या नेतृत्वात आपला पक्ष एक नंबरला येणार. अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं हसन मुश्रीफ यांच्याकडून इच्छा व्यक्त. याजही शिवसेनेत असल्यासारखा वागतो. मला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहायचंय. शरद पवार गटाचे खासदार बाळेमामा म्हात्रेंचं विधान. येत्या काळात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील ही अपेक्षा. विधान परिषदेचा उपसभापती नीलम गोरे यांचं वक्तव्य. ठाण्यातील मनसेच्या आंदोलनानंतर ठाकरे गट घाबरला अशी शेलरांचा ठाकरे गटावर निशाणा. सेबी अध्यक्ष माधवी पुरी भुज यांचा अदानी ऑफशोअर संस्थेत हिस्सा म्हणून अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात कारवाई नाही. हिंडेनबर्गच्या नवीन अहवालात माहिती. सेबीच्या चेअरपर्सनने अद्याप राजीनामा का दिला नाही. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर राहुल गांधींकडून ट्विट करत सवाल उपस्थित. हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोप खोटे आणि बदनामीकारक. आमचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक. अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळले तर कागदपत्र सार्वजनिक करण्यास तयार. सेबी प्रमुख माधवी बोस यांची भूमिका. एवढा समोर येऊनही सरकार गप्प बसत असेल तर सरकार भ्रष्ट आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर संजय राऊतांची टीका. अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत निवडून यावं. माझ्याऐवजी अर्जुन खोतकर यांनी मंत्री बनावं. अब्दुल सत्तारांकडून इच्छा व्यक्त. खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी 6 जण इच्छुक. 2019 मध्ये एकही जण लढण्यासाठी इच्छुक नव्हता. खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. ओबीसी मेळावा कशासाठी घेताय असं विशाल पाटील म्हणाले. 2-4 महिन्यात विशाल पाटलांना लांब मिशा आल्या. ओबीसी मेळाव्यातून गोपीचंद पडळकरांची विशाल पाटलांवर टीका. कपिल पाटील यांचा पराभव कायम दिल्लीत असल्याने त्यांनी एखाद्या समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचं वक्तव्य. भाजप नेतृत्वाने आदेश दिल्यास मुरबाड विधानसभेतून नक्की लढणार. पक्षाने कथोरेंना उमेदवारी दिली तर त्यांचं काम करणार. माजी खासदार कपिल पाटील यांची प्रतिक्रिया. धुळ्याच्या पारोळा रोड परिसरात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सुरक्षा रक्षकांसाठी मेळावा. मेळाव्याला शिवसेना पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. घड्याळ जरी तुम्ही चोरलं तरी वेळ आमची. अमोल कोल्हेंकडून नक्कल करत अजित पवारांवर टोलेबाजी. वाजेना सेवेत परत घेण्यासाठी ठाकरेंचा दबाव होता. अनिल देशमुखांची वसुलीची लफडी बाहेर आली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांवर निशाणा. श्रीरामपूर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटात अंतर्गत रस्सीखेच. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवा. भरत गोगावलेंच्या सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब कांबळेंना सल्ला. मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळा प्रकरणात भाजप आमदार जयकुमार गोरेंसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. 35 मृत लोकांना जिवंत दाखवून पैसे हडपल्याचा आरोप. पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली हायकोर्टात दुपारी 12 वाजता सुनावणी. अटकपूर्व जामिनासाठी घेतली होती उच्च न्यायालयात धाव. खासदार अमोल कोल्हेंनी जाणून घेतल्या भाजी विक्रेत्या महिलेच्या अडचणी. शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये असताना साधला संवाद. मुंबईतील खेतवाडीच्या मोरया गणेशोत्सवाचं यंदा 75वं वर्ष. गणेश भक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईच्या लालबाग परळ परिसरात खेतवाडीच्या राजाची मूर्ती नेताना सिग्नलचा अडथळा. क्रेनच्या सहाय्याने अडथळा दूर करण्यात आला. भिवंडीत पशुपतीनाथ मंदिराचं सजावट मंडप भूमिपूजन संपन्न. पर्यावरणपूरक 80 फुटांचा साकारला जाणार देखावा. दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा. पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्याला राज्य सरकारकडून हिरवा कंदील. बदलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार. सोनिवलीमधील स्मारकात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पुतळ्याची पायाभरणी. नवी मुंबईच्या खारघरमध्ये ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांचं शिबिर संपन्न. ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यासाठी शिबिराचं आयोजन. जळगाव महानगरपालिकेच्या वतीने मॅरेथॉन रॅलीचं आयोजन. हातात तिरंगा घेत महापालिका कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून युवा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. 4,500 विद्यार्थ्यांनी नोंदवला मॅरेथॉनमध्ये सहभाग. अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी वाढवला स्पर्धकांचा उत्साह. जळगावात जळगावचा राजा श्री गणेशाचं पाठ पूजन.
भाविकांच्या उत्साहात ढोल पथकाचं सादरीकरण, द्वारकेच्या कृष्ण मंदिराचा साकारण्यात आला देखावा. धुळ्यात कानबाई उत्सवाला सुरुवात, कानबाई मातेची स्थापना करून दुसऱ्या दिवशी काढण्यात येते मिरवणूक. नाशिकमधील डांग सौदाणेमध्ये लहान मुलं आणि गरोदर मातांच्या आरोग्याशी खेळ, लहान मुलांच्या पोषण आहारात किडे आणि अळ्या आढळल्या, पोषण आहार पुरवठा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. धुळ्याच्या ब्राह्मणे शिंदखेडात 10,000 शेतकऱ्यांना मोफत कामगंध सापळ्याचं वाटप, कापूस पिकांवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आले कामगंध सापळे. नवी मुंबईतील बिल्डरची जमीन देण्याच्या बहाण्याने 2 कोटी रुपयांची फसवणूक, फसवणूक करणारे बंटी बबली फरार. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलाची गळफास घेत आत्महत्या, शिक्षिका आणि एक मुलगा चिडवत असल्यानं सुसाईड नोटमध्ये तसं नमूद केलं, कोळशेवाडी पोलिसांकडून तपास सुरू. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात लुटीची धक्कादायक घटना, चाकूचा धाक दाखवून पैसे मोबाईल लुटमार करणाऱ्या आरोपींना अवघ्या काही तासात अटक. बदलापूरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटला, वालीवली गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा. दिनेश फोगाट प्रकरणावर आता 13 ऑगस्टला सुनावणी, क्रीडा लवादाने 2 वेळा सुनावणी पुढे ढकलली, अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याचं नूतनीकरण करणारे 3 अभियंते निलंबित, आरोप मॉडिफिकेशन नावाखाली नियमांचं उल्लंघन, वाढीव खर्च दाखवला. बांगलादेशातील सत्ता परिवर्तनाच्या षडयंत्रामागे अमेरिका, मार्टिन बेट अमेरिकेला दिले जात असते तर माझी सत्ता गेली नसती, शेख हसीना यांचा गंभीर आरोप. बांगलादेशींचे प्राण वाचवण्यासाठी राजीनामा दिला, मी बांगलादेशला परतणार, हसीना शेख यांचं वक्तव्य. शेख हसीना यांच्यानंतर आता बांगलादेशात सरन्यायाधीशांचा राजीनामा, आंदोलक विद्यार्थ्यांच्या इशाऱ्यानंतर सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्याकडून पदाचा राजीनामा. अयोध्येतील महंत आणि हिंदू संघटनांकडून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध, घोषणाबाजी करत नागरिकांकडून निषेध आंदोलन. टोरंटोच्या डाऊनटाऊन मध्ये बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात निषेध आंदोलन, बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्याची मागणी, हजारांच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 वाणांचं लोकार्पण, यात प्रामुख्याने 34 शेतीची पिकं आणि 27 बागायती पिकांचा समावेश, देशभरातील शेतकऱ्यांना लाभ होणार. भारतासह 9 देशांच्या सीमांवर चीनने 170 गावं वसवली, चीनच्या राष्ट्रपती जिनपिंगकडून 22,000 किलोमीटर लांब सीमेवर माजी सैनिकांचं पुनर्वसन. बंगळुरूमधील कॉफी शॉपच्या वॉशरूममध्ये हिडन कॅमेरा सापडला, तब्बल 2 तास रेकॉर्डिंग, कर्मचाऱ्याला अटक. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर श्वान पथकासह आरपीएफ दलाची गस्त, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाची खबरदारी. गडचिरोलीत नक्षलवाद्यांचं धमकी देणारं पत्रक जारी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पत्रातून धमकी, जनसुरक्षा विधेयक आणि चकमकीवरून नक्षलवादी आक्रमक.